दापोली तालुक्यात दाभोळ धक्क्यावरून 45 वर्षांनंतर पहिली प्रवासी बोट आज रवाना झालेली आहे. मुंबईकडे ही बोट रवाना झाली. ऐतिहासिक दाभोळ धक्का ते भाऊचा धक्का असा या बोटीचा प्रवास असून प्रवाशांच्या सेवेसाठी मेरीटाईम बोर्डने ही बोट सुरू केली आहे. या ऐतिहासिक बंदराला आता गतवैभव प्राप्त झाले आहे. दाभोळ बंदराला प्राचीन काळापासून फार महत्त्व असून आदिलशाहीच्या काळात दक्षिणेकडील राजे महाराजे दाभोळ बंदरातून हजला जात होते. हजला जाताना वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दाभोळ इथं अंडा मस्जिद बांधण्यात आली होती. या बंदरात पोर्तुगीज, डच, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाह, ब्रिटिश यांनी आरमारही उभं केलं होतं. आनंद वाटत आहे आणि मी सर्व कोकणवासियांना ही ज्या बोटीच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी संकल्पना अंमल केलेला आहे त्या संकल्पनेचा त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने कोकणामध्ये ही बोट कायम स्वरूपामध्ये चालावी आणि कोकणचा आपला पर्यटन म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटक कोकणमध्ये यावे असे मला मनापासून आणि जलमार्ग हा इतका खूप लाभदायक आहे की सध्या आपले मुंबई ते कोकण हा जो महामार्ग आहे गोवा हायवे हा इतका म्हणजे खराब आणि लोकांना एवढा त्रास होतो आहे त्याचा, परंतु हा प्रवास इतका लाभदायक होणार आहे की सर्व लोकांसाठी ते वयोवृद्ध असो तरुण असो लाभदायक एकदम ठरणार आहे प्रवास. दाभोळ ते मुंबई नक्की आपण हा प्रवास गाठू शकू आणि याचा आम्ही प्रयत्न 100% शासन व महाराष्ट्र शासन नेहमी प्रयत्नशील राहणार.